अनुराधाबाई यांची ओळख काही स्तंभ अनुराधा मराठे इथे एक पूर्णविराम आहे आमच्यासाठी. जी लोक कवितेवर, भावगीतावर, सुगम आणि उपशास्त्रीयवर प्रेम करतात, नाट्यगीतावर प्रेम करतात, रामकदमांपासून आपले रुद्रनाथजींपर्यंत जे संगीतकार तुम्ही म्हणाल, ज्या पिंडाचे म्हणाल, ज्या बाजाचे म्हणाल, त्या सगळ्यांबरोबर काम करायची संधी पहिल्यांदा मिळाली. वाटतं जेव्हा यावं तिनं इथं जवळ उभं राहावं तिनं, कानामध्ये हळूच माझ्या एक जुनं गाणं गावं तिनं. ती कधीच येत नाही, ती कधीच येत नाही, जबाबदारी घेत नाही, उलट म्हणते थांबायचं हे मला नाही सांगायचं. निघून जाते गिरक्या घेत, निघून जाते गिरक्या घेत, हृदयाला छेदून थेट, सरळ सरळ नाही म्हणून माझ्या आयुष्याच्या गिरक्या घेत. वाटतं खूप, अरे वाटतं खूप, ती फक्त माझी, तो श्वास माझा, ती सावली माझी, ती कधीच कुठेच अडकत नसते, कारण आठवण फक्त आठवण असते. मंडळी, हा क्षण उद्या जाऊन भूतकाळ होण्याच्या आधी या क्षणात जगायचा प्रयत्न करू. राहुल घोरपडेने पहिली खेळी रचना केली साधारण 1889 मध्ये, आणि तेव्हा खळेकाकांची पहिली भेट झाली. कारण जी गाणी सगळी आम्हाला खळे रचनेत म्हणायची होती, ते खळेकाका पुण्यात येऊन राहिले होते 15 दिवस, आणि आमची रोज रिहर्सल आमच्याकडनं गाणी बसवून घेऊन त्यांनी करून घेतली होती. त्यामुळे अक्षरशः खळेकाका काय येथे तेव्हा सांगितलं. खरं म्हणजे खळेकाका गाणी बसवून घेणार असं म्हटल्यावर बापरे असं झालं होतं. पण ते समोर आल्यानंतर, त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी केल्यानंतर, ते आपल्या आजोबाच आहेत असं नातं निर्माण झालं. कारण त्यांची बोलण्याची पद्धत कधीच ते रागावले नाही. मला असं वाटतं आयुष्यात ते कुणावरच रागावले नसतील. इतकं प्रेमाने बोलून ते शिकवायचे, घाशील ग, येईल ग तुला असं सांगून ते आपल्याकडनं गाणं काढून घ्यायचे, आणि ते आले की इथे भीमसेन जोशींच्या घरी उतरायचे. त्यामुळे आमच्या रिहर्सल भीमसेन जोशींच्या घरी, आणि पुष्कळ वेळा गुरुजी स्वतः रिहर्सलला येऊन बसायचे की मग तर घाबरगुंडी बघायलाच नको. कारण तेव्हा मी पहिल्यांदाच खळेकाकांकडे गात होते. पण माझं भाग्य असं की आणि त्या कार्यक्रमात सुद्धा खूपच सगळी जागल्या काही चुका, श्रावणात नंद निळा, निज माझ्या नंदलाला, भेटी लागे जेवा, अशी सगळी एकाहून एक लईला आणि गायला अवघड गाणी खळेकाकांकडून शिकायला मिळाली. मी तर म्हणेन की मराठी संगीताला ज्यांच्यामुळे श्रीमंती मिळाली अशातले संगीतकार एक म्हणून खळेकाका. स्वर, लय, शब्द यांची गुंफण त्यांच्या गाण्यात इतकी म्हणजे इतकी बेमालूम असते. तसंच मिळणेचा वापर, एखादा शब्द कसा टाकायचा, एखादा शब्द कसा उच्चारायचा, अनुस्वार कसा उच्चारायचा, कुठल्या मात्रेवर, म्हणजे अक्षरशः अडीचाव्या पावणे तीनाव्या मात्रेवर ते अक्षर कसं पडलं पाहिजे. जा आ आह ल्या आ आ का ही ई चुका, म्हणजे जा आ आह ल्या म्हणजे पावणे तीनाव्या मात्रेवर ह पडला पाहिजे जा नंतर. इतक्या इतक्या बारकाईने खळेकाका शिकवायचे. आणि खरोखरच एखाद्या सुराला आपल्या घेऊन यायचं असेल तर त्यांचा इतका छान शब्द होता, त्या शब्दाला कवी घेऊन ये म्हणजे तो कसा लावायचा तिथे लावून दाखवत, आणि मग आपल्याला कळवायचं की शब्दाला जवळ घेणं, कवेत घेणं म्हणजे काय. आणि खरोखरच ह्या शिकवण्यामुळे मी खूप शिकले. आणि एक आपल्याला नजर मिळाली की आपण प्रत्येक गाणं त्या दृष्टीने बघायला लागतो, म्हणजे देवकाकांकडनं शब्दोच्चार कसे करावे हे जसं कळलं, तसं लयकारी ही मला खळेकाकांकडून कळले. तुम्ही नीट ऐकलं तर त्यांच्या गाण्यातले निम्मे शब्द लयीत समेवर बीटवर कधीच पडत नाही. लईला मात्रांना वळसे घालत घालत ते जातात, आणि तो किती वळसा घालायचा, पटकन इकडे व्हायचं का असं जायचं, हे खळेकाका शिकवायचे.
आणि ते फार म्हणजे फारच अवघड आहे. आता तुम्ही काळ देहासी आला का काळ देहा आसी आला असं ते जातं का, म्हणजे मात्रा पडते आणि नंतर उच्चारला जात. श्रावणात गंध निळा बरसला रिम झिम रेशीम धारा. तर याच्यात सुद्धा मीणचा वापर किंवा ओघळक स्वर येणं हे जे आहे रंगा हे जे आहे. तर खेळे काका म्हणायचे की एखाद्या माळ्यातला दोरा काढून घेतल्यावर जसे मणी घरंगळतात ना तशी ती जागा स्वरांची घरंगळत आली पाहिजे. रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नाचे पक्षी हे जे टाकणार. तर ह्या प्रत्येक गोष्टी बारीक बारीक पहिल्याच त्यांच्या कार्यक्रमात भेटी लागे जीवा मला राहायचं होतं. म्हणजे राहुलचा प्रोग्राम झाला आणि मुंबईला त्यांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी एक खूपच प्रचंड मोठा कार्यक्रम व्हायचा होता आणि माझं भाग्य म्हणजे खळे काकांनी मला त्याच्यात गायला बोलावलं आणि त्याच्यात कोण कोण गाणार होते ही नाव ऐकली आणि मी इतकी दडपले. पहिलंच नाव भीमसेन जोशी, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, नंतर देवकी अशी शंकर महादेवन आणि ह्या सगळ्यांबरोबर गायला मला खळे काकांनी बोलावलं. आणि गाणी तरी कुठली, निज माझ्या आनंद लागला, भेटी लागे जीवा, बसल्यावर तर पहिलंच गाणं भेटी लागे आणि समोर भीमसेन जोशी, बाबूजी, माणिकबाई, दत्ता डावजेकर अशी सगळी मंडळी पहिल्या रांगेत बसलेली. दमसाज कमी पडतो सगळं जाता वयामुळे झालेलं आहे पण त्यातली जी मूळ तत्व आहे ती मात्र अजून आहे आणि ती त्यांच्या शिकवण्यामुळे आलेली आहे. या सगळ्या सफलतांचा तू झोपवतीस त्यामुळे त्याच्यामध्ये ती जी अशी 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 जाणारी लय तर नी जो येतो पहिला तो आतून सुरू होतो. नीज नीज नाही नीज माझ्या असं येणार. तर इतकं बारकाईने त्याने शांत या शब्दाचा उच्चार तो अनुस्वार पूर्ण केला कीच शांतता आली पाहिजे. शांत हे आभाळ सारे शांत हे आभाळ सारे शांत तारी शांत वा हा जो शांत चालू उच्चार आहे तर तो तसाच आला पाहिजे आणि त्या गाण्यामध्ये इतके अनुस्वार आहेत. नंदलाल तर तो ज्या ज्या भावना येतात प्रेम वात्सल्य आर्तता तर ह्या सगळ्या आधी म्हणजे बाबूजींनी मला सांगितलं होतं अनुराधा प्रेमाचं गाणं गायलं तर इथे प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. विरह असेल तर तुला आधी इथे विरह तू भोगला पाहिजेस तर तू गाण्यात येईल. मग काहीतरी प्रयत्न आपण त्या गाण्यात शिरायचा करायचा. अतिशय अनवट आणि अवघड गाणी मला खळे काकांकडनं शिकायला मिळाली आणि तुम्हाला जो प्रसंग मी त्या दिवशी तर सांगितला की हे सगळे लोक दिग्गज समोर होते आणि मी तर एवढ्या मोठ्या माणसांसमोर पहिल्यांदाच गायले होते आणि मी शेजवळ माझ्याबरोबर पखवाजाला होते आणि ते नुसतं म्हणाले मराठी कोण आहे, म्हटलं मीच आहे, चला मी तुमच्याबरोबर बसतो. म्हणजे गेलंच शेजवळ माझ्याबरोबर पखावा झाला म्हणजे आणि मी स्टेजवर चढल्यावर खळे काका तिथे बसलेलेच होते. त्यांना लक्षात आलं की काय अवस्था झाली आहे माझी. गाशील ग छान गातेस तू गा असं करून त्यांनी मला तिथे बसवलं आणि पहिला एकदम त्या काळात मी काळी एकला गात असे काळी एकचा कोमल देशात धाड दिशी लावायचा. तर ती भेटण्याची जी आर्तता आहे तर कुठे तो व्हॉल्यूम द्यायचा कुठे कमी करायचा. धावणे श्रीमुख तो जो आहे आता तुम्ही
तर ते इतकं बारकाईने त्यांनी मला सगळं शिकवलं आणि त्यामुळे प्रत्येक गाण्याचा सखोल विचार करून ती गाणी गायची. आणि ते म्हणाले की सुगम संगीत फार अवघड आहे ग, त्याच्यात तुम्ही प्रत्येक क्षणाला सावध असावं लागतं, म्हणजे तुम्ही परत नाही ते गाऊ शकत. त्या पूर्ण गाण्याचा जो आकृती बंधा आहे तो जर निसटला तर गडबडला. तुमचं नावच आहे ते दिन गेले, याच्यात कोणावर आरोप नाही की अभिनिवेश नाही, पण ती इंटेन्सिटी जो प्रामाणिकपणा आहे थोडं प्लास्टिक कोटेड झालं. आणि हे कधीही म्हणताना खडे काका मला असे दिसतात समोर की काय पाहिजे ते मला ते सांगायचंय, ते मला दिसतं. ही जी पिंड आहे तर ते कसं घसीट घेऊन यायचंय स्वरांवरनं, तर ती घसीट तुमच्या ह्याच्यात आली पाहिजे, शाचा आकार आला पाहिजे. आकार प्रत्येक वेळेला आलाच पाहिजे. आणि अंधार शब्द तो अवरचा अनुस्वार धा, तो श्वास सोडताना ध धा अंधार, र पूर्ण म्हणायचा अर्धा सोडायचा नाही. हे इतक्या इतक्या बारीक बारीक जागा खेळे काका शिकवायचे, त्यामुळे त्या गाण्याला अशी पूर्तता यायची. त्यांच्याकडे गाणं शिकलं. आता मगाशी एका तळ्यात होती प्रज्ञा गायली, तर त्याच्यामध्ये इतकी बारीक जागा आहे, इतकी बारीक मिंड आहे. पिल्लाचं बिचारे पण सगळं त्या सालीमध्ये येऊन जात. तर अशा ज्या अत्यंत बारीक बारीक जागा आहेत त्यामुळे ते गाणं श्रीमंत होत जात आणि ते श्रीमंत गाणंच आपल्याला पेश करायचं आहे. त्यामुळे त्या गाण्याचा सखोल विचार प्रत्येक गाणं खडे काकांनी शिकवल्यानंतर माझा त्याच्यावर फार सखोल विचार असायचा की त्यांनी काय काय. आणि त्या गाण्यात टेप रेकॉर्डर पण नव्हता की त्यांनी सांगितलं त्यांचं टेप करून असं काही नाही आहे माझ्याकडे, कारण मोबाईल नव्हता, टेप रेकॉर्डर नव्हता, त्यामुळे त्यांनी जे काय शिकवलंय ते मी टेप करून घेईन आणि मग घरी येऊन ऐकून ऐकून बसवीन असं नाही. त्यांनी जे सांगितलंय ते इथे साठवायचं सगळं आणि ते उतरत.